महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे आणि याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने करण्यात आले होते. कळंबोली येथे झालेल्या या कार्यक्रमाला महिलांनी मोठी उपस्थिती लावली. लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या महिला भगिनींचे यावेळी अभिनंदन आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, गोव्याचे माजी आमदार, पनवेल विधानसभा प्रभारी दयानंद सोपटे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहराध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस संध्या शारभिंद्रे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, अशोक मोटे यांच्यासह महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करण्याची सुरुवात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे, पण याची खरी सुरुवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा तुम्ही महिला बहिणी लाभ घेत आहात. अजूनसुद्धा जर काही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा या योजनेसंदर्भात काही अडचणी असतील तर भारतीय जनता पार्टीच्या आपल्या विभागाच्या कार्यकर्त्यांना भेटून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू, असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित महिलांना दिला. या देशाचे आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये सुरू असलेला 2014 सालापासूनचा विकास हा आपण सगळेजण पाहत आहोत आणि या विकासाला पोषक पूरक असं काम महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि दादा यांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या बाजूला पाहायला मिळतील एक एक योजनांची नावं लिहिलेली आहेत. या सगळ्या योजना जनसामान्यांसाठी सर्वसामान्यांच्यासाठी आणल्या जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठी ताकदीनं उभं राहताना पाहायला मिळतंय. आज लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. या लाडक्या बहिणींच्यासाठी 2014 सालापासून काम करणारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर ज्यांचा आपण या ठिकाणी फोटो पाहतोय, सतत हसतमुख असणारा एक चेहरा, कष्ट आपल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप सगळे सहन करत या महाराष्ट्रासाठी काम करतायत. 2014 साली ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सर आमदार साहेब पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी झाली की या महाराष्ट्रामध्ये लातूरसारख्या ठिकाणी रेल्वेनं पाणी पाठवावं लागत होतं. रेल्वेनं पाणी पाठवलेलं कोणी कोणी ऐकलेलं पाहिलेलं हातवरती करा की लातूरला रेल्वेनं पाणी पाठवण्यात आलं होतं. आज त्या लातूरला रेल्वेनं पाणी का पाठवावं लागत नाही, कारण मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार योजना राबवली त्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा आणि घरात वापरायच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा दुष्काळ पूर्णपणे नाहीसा झाला. वेगवेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं दुष्काळाच्या मुक्तीसाठी काम केलं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आमदार साहेबांच्या आयोजनामध्ये केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपण अजून आज उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो. या योजनेचा लाभ आपल्या महिलांना किती मोठ्या संख्येने लाभलेला आपल्या कळंबोलीतून हे साहेबांना सांगायचं होतं आम्हाला. आमच्या कळंबोली साहेब 8 ते 9 हजार महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि याच्या पुढेही त्यांनी
फॉर्म भरण्याची आमच्याकडे विनंती केली होती पण वेळ संपलेली होती त्याच्यामुळं ते हो आता आपल्याला ज्या लोक ज्या महिलांना लाभ भेटला त्यांनी हात वरती करा म्हणजे आम्हाला अंदाज येईल साहेब सांगायला आनंद वाटतो आम्हाला की ही योजना महायुतीने जी राबवली या योजनेचा लाभ आमच्या सर्वसामान्य महिलांना आज झालेला आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो मला मी पार्टीपासून बसलो होतो आणि त्या ठिकाणी एक महिला माझ्याकडे आली तिचा फॉर्म आम्ही भरला होता. त्या महिलाने मला विचारलं की साहेब तुमच्यामुळे आम्हाला हे 2 पैसे आज मिळाले. मी म्हटलं कसं काय तो बोलतो तुम्ही जो फॉर्म भरला त्याच्यामुळे माझ्या अकाउंटवर पैसे आले. तर मग छोटीशी अमाऊंट येतात काय एवढी मोठी गोष्ट नाही 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 अहो छोटीशी गोष्ट नाही. आज काय झालंय की मुलं मोठी झाली त्याने आम्हाला शहरात राहायला आणलं पण आमच्याकडं खिशात किती पैसे ते कोणी विचारत नाही फक्त अन्न आणि राहण्याचं दिलं म्हणजे सर्व काही होत नाही हे पैसे आमच्या स्वतःच्या खर्चाला उपयोगाला येतील. बोललो अरे वा म्हणजे छोटे भले अमाऊंट छोटे असेल पण ती सर्वसामान्य माणसाला किती मोठी वाटली याचा मला आनंद वाटला. आणि खरंच या लाडकी बहीण योजनेचा सरकारने हा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आमचे आमदार प्रश्न ठाकूर साहेब यांनीही त्यांचा वाटा आहे त्याच्यामध्येतून आज आमदार साहेबांना आपण एक आश्वासन देऊ शकतो की कलंबोली शहरामध्ये आज मी तुम्हाला आश्वासन देतो की कलंबोली शहरामध्ये विकासाच्या कामावर आमदार साहेबांचं आणि सभागृह नेते परेशराव ठाकूर साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. आज 100 करोडची कामं आपल्या कलंबोली शहरात चालू आहेत आणि या दिवाळी झाल्यानंतर आपल्या प्रत्येक कलंबोलीचे आज तुम्हाला वाटत असेल रोडची कामं चालू आहेत कुठे ट्रॅफिक झालेलं आहे कुठे धूल उडते पण दिवाळीनंतर आपली कलंबोली स्वच्छ आणि सुंदर असे रोड होतील असं आश्वासन मी देतो कलंबोली शहरातर्फे. आजकाल सायबर फ्रॉड जास्त प्रमाणावर होत आहे त्यासाठी आपले नवी मुंबई पोलीस यांनी एक वेबसाईट तयार केलेली आहे. आपण मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वापरतो सगळेजण व्हॉट्सअप वापरतात त्यामध्ये स्टेटस त्यामध्ये अपडेट म्हणून स्टेटस किंवा अपडेट असे 2 ऑप्शन आहेत. त्यामध्ये तुम्ही सर्च मारला तर नवी मुंबई पोलीस हा ऑप्शन येतो तो फक्त सर्वांनी फॉलो करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की कसे OTP आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पैसे मोबाईलवरून OTP येतो तो कसा ते घेतात किंवा तुमच्या बँकेचे पैसे आपोआप तुम्ही काही न करता कसे जातात किंवा तुम्हाला आम्हीच दाखवतात की ऑनलाईन गेम आहे ऑनलाईन नोकरी देतो असं. फक्त ते तुम्ही फॉलो केल्यानंतर ते तुम्हाला व्हिडिओ दिसतात ते तुम्हाला कळेल की आपण काय केलं पाहिजे काय नाही. यामुळं जवळपास तुमचं कधीच नुकसान होणार नाही. त्यामुळे 5 मिनिटं फक्त तेवढ्यासाठी मी तुमचा वेळ घेतला. त्यामुळे सगळ्यांनी जागरूक राहा आणि सोन्याचे दागिने वगैरे घालून असं फिरू नका. आजकाल चोऱ्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. धन्यवाद.